म्हसळा तालुक्यातील दुर्गम भागात वसलेल्या घुम ग्रामपंचायत हद्दीतील कोगबन गावात रात्री सुमारास मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वादळी वाऱ्यात बावीस घरांच्या छपराची वाताहत झाली यामध्ये सुमारे पंधरा ते वीस लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे घटनेची माहिती मिळताच गटविकास अधिकारी बापूसाहेब पोळ तलाठी पांडुरंग कळंबे ग्रामसेवक योगेश पाटील पोलीस पाटील निलेश लटके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि ग्रामस्थांकडून या नैसर्गिक संकटाविषयी माहिती घेतली दैव बलवत्तर असल्याने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही पण केतन शिंदे रमेश शिंदे प्रकाश शिंदे महेश शिंदे कृष्णा शिंदे यांच्यासह पंधरा जणांच्या घरांचे तसेच सामाजिक सभागृह अंगणवाडी इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या नुकसानीची भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे आज रात्री दीड वाजता चक्रीवादळ हे आलं त्यामध्ये सोळा घरांची दुस्कानी झाली आहे ती तत्काल शासनाला नम्र विनंती करते तत्काल मदत मिळावी काल चक्रीवादळामुळे जवळजवळ सोळा घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तरी याचे पंचनाम्याचं काम तत्काळ सुरू करण्यात आलेलं असून या ठिकाणी तलाठी पोलीस पाटील तसेच सरपंच या ठिकाणी ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जशी बातमी कळाली त्या क्षणापासून या ठिकाणी मदत कार्य सुरू आहे यामध्ये जीवितहानी नाही झाली परंतु वित्तहानी खूप झालेली आहे घरांचं याच्यामध्ये नुकसान तर झालेलं आहे पण अन्नधान्य कपडे वगैरे हे सगळे त्याच्यामध्ये भिजलेलं आहे मी शासनाचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आपण सर्व ग्रामस्थांना कळू इच्छितो की की लवकरात लवकर शासनस्तरावरून कशी मदत आपल्यालापर्यंत पोच करता येईल याची आम्ही आपणास गावी देतो आणि मदत कार्य असंच आपण ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी चालू राहील असून पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट